महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने सर्व आमदारांचे एक फोटो सेशन घेण्यात आले, मात्र त्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे उपस्थित राहिले नाही. प्रसारमाध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला. मीडियाशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की जे फोटो सेशन झाले त्यात सहभागी होण्याची माझी इच्छा नव्हती, मन नव्हतं. खरं सांगतो, मी मन नव्हतं. फोटो सेशन जेव्हा माझं पहिलं होतं तेव्हा होतो मी. अर्थात आमदार असण्याचं एक वेगळं सौभाग्य असतं आणि ते मी माझ्या मतदारसंघासाठी, माझ्या महाराष्ट्रासाठी, माझ्या हिंदुस्थानासाठी मी लढत असेन आणि लढत राहीनच. पण सगळ्याच आपण पाहतोय की आज पुढच्या रांगेत जी घटना बाहेर सरकार आहे तिथे जाण्याचं माझं तेवढं मन नव्हतं. ज्या काही लोकांनी सरकार महाराष्ट्रद्रोही बसवलं आमच्या राज्यावर, तिथे उभं राहण्याचं माझं मन नव्हतं. हे मी तुम्हाला कॅन्डिडली सांगतो. मला कुठेही उभं करा, माझा पहिला फोटो पण जो होता जिथे माझे स्वतःचे वडील मुख्यमंत्री होते तेव्हा पण मी शेवटच्याच लाईनमध्ये होतो. लाईनीचं मला काही, कुठेही तुम्ही उभं करा मला काही त्रास नसतो. पण कोणासोबत उभं राहायचं? माझे बाकीचे सहकारी आहेत जे आमच्यासोबत प्रामाणिक, महाराष्ट्रासोबत प्रामाणिक राहिले त्यांच्यासोबत मी उभं राहीन. पण ज्यांनी वेदांता फॉक्सवर महाराष्ट्रातून पळवला, एअरबस टाटा महाराष्ट्रातून पळवला, ह्यांच्यासोबत उभं राहणं मला बरं नाही वाटत आणि म्हणून मी आलो नाही. नक्कीच आपण पाहिलं असेल की आमची जी योजना होती कोस्टल रोडची, पहिल्यापासून जे थोडा एक मला वाटतं ह्या सरकारमध्ये काही गैरसमज आहे की फेडरल रिझर्व्ह किंवा जो रिझर्व्ह फंड असतो तो म्हणजे विकासापासून दूर ठेवतो. जो विकासाचा पैसा आम्ही बाजूला काढून ठेवलेला, 90,000 कोटीचे जे रिझर्व्ह करून ठेवलेले, इथे सुनील प्रभू साहेब आहेत, अनेक माझ्यासोबत इथे माजी नगरसेवक आणि त्यावेळीचे लोक आहेत, वायकर साहेब आहेत. मला वाटतं ह्या लोकांमध्ये आपण विचारलं तर कोस्टल रोड असेल, STP असेल, GMLR असेल, अशा वेगवेगळ्या प्रोजेक्टसाठी आपण तो पैसा बाजूला काढलेला. कारण ऐन वेळेला टोल लावायला नको आणि कुठेही टॅक्स वाढवायला नको. मुंबईकरांवर भार न वाढवता आपण ह्या सगळ्या योजना करत होतो. पण आता टोल, आणि मला वाटतं महत्त्वाची गोष्ट हीच आहे की कोस्टल रोडसाठी CRZ जे देखील आपल्याला त्यावेळी क्लिअरन्स मिळाला होता त्याच्यात पण स्पेसिफिकली लिहिलं आहे की हा टोल फ्री रस्ता असेल.